या व्हिडिओमध्ये आपण जी कंपरी या नावाच्या एका विनामूल्य सॉफ्टवेअरबद्दल माहिती घेऊ. हे सॉफ्टवेअर 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सॉफ्टवेअरचा संग्रह आहे. यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या खेळांची किंवा शैक्षणिक गतिविधींची आपण या व्हिडिओमध्ये आणि यापुढच्या काही व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. हे सॉफ्टवेअर तुम्ही gcompress.net या वेबसाईटवरून विनामूल्य डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. जेव्हा तुम्ही हा खेळ डाउनलोड करून इन्स्टॉल कराल त्यावेळी तुम्हाला डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दिसतील. त्यापैकी सगळ्यात वरील चित्रावर क्लिक केल्यानंतर डिस्कवर दी कम्प्युटर प्ले विथ कम्प्युटर पेरिफेरल्स या सदराखाली एक कीबोर्ड आणि माऊसचे चित्र आपल्याला दिसत आहे. कीबोर्डवरील चित्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे 4 चित्रे दिसत आहेत. त्यापैकी 1 गेम आपण खेळू शकतो. यामध्ये असलेल्या खेळांपैकी काही खेळ हे या विनामूल्य डाउनलोडमध्ये उपलब्ध नाहीत. तर जे विनामूल्य उपलब्ध आहेत त्याची आपण माहिती घेऊ. या खेळाचे नाव सिंपल लेटर्स असे आहे आणि या खेळामध्ये एका चित्रामध्ये इंग्रजीची वेगवेगळी आद्याक्षरे स्क्रीनवर दिसतात. तर ती आद्याक्षरे ओळखून कीबोर्डवरील त्यांचे बटण दाबावे अशी या खेळाची अपेक्षा आहे. तर लहान मुलांना अक्षरे ओळखणे आणि कीबोर्डवर त्यांना त्यांची जागा ओळखणे याचा सराव करण्यासाठी हा खेळ निर्माण केलेला आहे. यामध्ये अक्षरे आणि अंक या दोन्हीचाही समावेश आहे. या खेळामध्ये वेगवेगळे लेवल्स असून 1 लेवल पूर्ण झाल्यानंतर दुसरा लेवल सुरू होतो. Type the letters on your keyboard before they reach the ground. U, O, E, इंग्रजीमध्ये त्या अध्याक्षराचे नाव उच्चारले जाते आणि तसेच सूचनाही दिली जाते. D, L, B, M, T, C, R, P, N, S, G, awesome. 3, 4, 5, 2, 0, 9. तर अशा रीतीने जी मुले अध्याक्षरे आणि अंक शिकत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच हा एक मनोरंजक आणि शैक्षणिक खेळ आहे. त्यानंतर आपण माऊसशी संबंधित खेळ पाहू. येथे 2 खेळ उपलब्ध आहेत, मायनिंग फॉर गोल्ड आणि क्लिक अँड ड्रॉ. या खेळामध्ये आपल्याला एक चमकदार वस्तू दिसत आहे तर माऊसचे पॉइंटर त्या चमकदार वस्तूवर नेऊन माऊसचे मधले जे स्क्रोल व्हील असते, मधले जे बटण असते, ते बटण पुढे ढकलल्यास ते चित्र मोठे होते आणि त्यानंतर डाव्या माऊस बटणचा उपयोग करून त्यावर क्लिक करावे आणि परत माऊसचे स्क्रोल व्हील मागील बाजूस ढकलावे. तर अशा रीतीने माऊसचे स्क्रोल व्हील तसेच माऊसचे बटण क्लिक करणे या 2 गोष्टींचा अभ्यास या गेममध्ये होतो. त्यानंतर आपण क्लिक अँड ड्रॉ हा गेम पाहू. क्लिक ऑन द ब्लू पॉइंट्स अँड ड्रॉ. यामध्ये ज्या वर्तुळामध्ये निळा रंग दिसतो त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि जसे जसे आपण क्लिक करीत जातो तशी तशी एक रेषा निर्माण होते आणि शेवटी एक चित्र तयार होते.
तर जी मुले पहिल्यांदा संगणक वापरत आहेत अशा मुलांसाठी निश्चितच हा खेळ खेळण्यास सोपा आणि मनोरंजक आहे। यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची चित्रे दिलेली आहेत। तर आज आपण कीबोर्ड आणि माउसशी संबंधित काही खेळांची माहिती घेतली। पुढील व्हिडिओमध्ये आपण रंग आवाज आणि स्मरणशक्तीशी संबंधित खेळांबद्दल माहिती घेऊ।